शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलत आहेत, आपण थेट जाऊया. आणि मी त्यांना नेहमी सांगत होतो की फार धावपळ करू नका, तुमची तब्येत बरी नाही. माझ्याकडे नेहमी येत होते इथे, पण आज त्यांचं दुःखद निधन झालं 4 गोव्यात. ज्याने मोहन रावलेंना जवळून पाहिलंय, मोहन रावले म्हणजे शिवसेनेतला एक धगधगता निखारा होता, परळ ब्रँड शिवसैनिक ज्याला आपण म्हणतो, परळ मोहन त्या ब्रँडचा शिवसैनिक होते. मोहन रावले 5 खासदार झाले, पण त्यांना कधी कोणी मोहनराव म्हटलं नाही. तो सगळ्यांसाठी मोहनच होता शेवटपर्यंत. त्याला रस्त्यावरती कोणी हात पकडून थांबवू शकत होता असा तो तळागाळातला शिवसैनिक होता. मोहनचं जाणं हे आमच्या सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. मोहन रावले यांच्याकडून नव्या पिढीनं खूप काही शिकलं पाहिजे. शिवसेनेतल्या शिवसेनेच्या अनेक आंदोलनांमध्ये मोहननं पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्यात, रक्त सांडल्या, डोकं फोडून घेतलेलं आहे, अनेकदा तुरुंगात गेलेला आहे मोहन. आणि मोहनच्या बोलण्यातून सतत शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मला कधीच कुठला विषय दिसला नाही. मोहन कधी काळी संसदेमधला एकमेव शिवसेनेचा खासदार होता, पण तो एकटा खासदार गिरणी कामगारांचा मुलगा म्हणून तो त्या संसदेमध्ये सगळ्यांना भारी पडत होता. त्या एकट्या खासदारांना म्हणजे मोहन रावलेंना गिरणी कामगारांच्या प्रश्नावर एकट्यानं संसदेचं काम थांबवलं आहे, संसद बंद पाडलेली आहे. मोहननं सातत्यानं पक्षाची सेवा केली. मोहन हा पक्षाचा एक चेहरा होता सामान्य शिवसैनिकाचा. परळ लालबाग दक्षिण मध्य मुंबई नाही तर महाराष्ट्रात मोहनची एक ओळख होती. भारतीय विद्यार्थी सेना जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली, त्यानंतर विद्यार्थी सेनेचं जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्याची सूत्र मोहन रावलेकडे होती अनेक काळ. आणि तेव्हा युनिव्हर्सिटीच्या निवडणुका हा एक खूप मोठा संघर्षाचा विषय असायचा. आणि मोहननं सातत्यानं त्या काळामध्ये मुंबई विद्यापीठावर शिवसेनेचा भगवा फडकट ठेवण्याचं काम केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मोहनच्या मनातली श्रद्धा ज्याने पाहिली आहे त्याचं वर्णन करता येणार नाही. आज मोहन आमच्यात नाही याच्यात विश्वास बसत नाही, कारण 2-3 दिवसापूर्वी त्याचं माझं बोलणं झालं. सतत तो काही ना काहीतरी सांगत असायचा पक्षाविषयी, संघटनेविषयी. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्या दुःख आहे. मोहन रावले यांनी फार प्रदीर्घ काळ बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जवळून काम केलं, त्यांचा सहकारी म्हणून, त्यांचा अंगरक्षक म्हणून. ही त्या काळातली पिढी होती. मोहनला मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. मोहन कुठे असेल तरी तो शिवसैनिक म्हणूनच राहील. म्हणजे अनेक अशी अशा घटना शिवसेनेच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मोहनचा सहभाग होता. त्याचा उल्लेख इथे मला करता येणार नाही, पण मी डोळ्याने पाहिलंय. आम्ही त्यातले एक सहभागी होतो. शिवसेनेच्या इतिहासाशी जोडलेले अनेक असे प्रसंग आणि घटना आहेत ज्याचा संबंध कायदा आणि सुव्यवस्थेशी सुद्धा आहे. विशेषतः परळमध्ये गाजलेलं कृष्णा देसाई मर्डर केस, अशा अनेक प्रकरण आहेत. त्या सगळ्या प्रकरणाशी कुठे ना कुठेतरी मोहन रावले यांना पोलिसांच्या चौकशीला किंवा कायद्याच्या बडग्याला समोर जावं लागलं. मोहननं अनेक वर्ष पोलिसांचा मार खाल्ला शिवसेनेसाठी,
आणि हे तो अभिमानाने सांगत असे शेवटपर्यंत. मोहन हा पहिला फळीतला शिवसैनिक होता त्या काळात. त्याचं अख्खा आयुष्य त्या पक्षाच्या कामात गेलं. लोकसभेची निवडणूक हरल्यावर तो थोडा दूर राहिला प्रकृतीमुळे, पण सतत त्याचा सहवास आणि संपर्क आमच्याशी होता. सर, हिंदी में थोड़ा सा मिसेस गांधी के पत्र पर सर, और राहुल गांधी को सर आज बनाने को पूर्ण पत्रकार परिषद आहे सोनिया गांधी यांची आणि उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलेलं आहे त्या संदर्भात काय सांगाल सर? आदिवासी आणि विशेषतः देखिए मॅडम सोनिया गांधी जी यूपीए की चेयरपर्सन है और महाराष्ट्र की सरकार महाविकास आघाड़ी की बनाने में शरद पवार जी के साथ सोनिया जी का भी योगदान है, वो हम मानते हैं. ये सरकार जब बनी थी तब कॉमन मिनिमम प्रोग्राम एक एजेंडा था जो जनता और महाराष्ट्र की इंटरेस्ट के लिए एक प्रोग्राम बना था जिसमें विकास, दलित, शोषित सभी के लिए सरकार काम करेगी, इस प्रकार से हमारे कुछ एजेंडा थे और हम सरकार उसी राह पर काम कर रही है. मुख्यमंत्री जी यही कर रहे हैं, लेकिन अगर कुछ मुद्दे आगे नहीं चले हैं उसका कारण यह है कि जो एक साल से कोरोना का संकट है, पूरी यंत्रणा, पूरा प्रशासन, पूरी सरकार कोरोना से लड़ने के लिए काम कर रही थी, लेकिन अब धीरे धीरे सरकार की गाड़ी पटरी पर आई है और जो कॉमन मिनिमम प्रोग्राम का जो मुद्दा है उसके ऊपर सरकार काम कर रही है. सर, ये सारी चीज़ें इंटरनली भी डिस्कस हो सकती थी. एक लेटर लिखा जाता है, फिर उसको बाकायदा मीडिया में प्रसारित कर दिया जाता है, प्रेस रिलीज किया जाता है. प्रेशर पॉलिटिक्स है क्या गठबंधन में रहने के बाद? मुझे मालूम नहीं उसमें क्या प्रेशर पॉलिटिक्स हो सकता है. कोई प्रेशर पॉलिटिक्स नहीं है. कांग्रेस पार्टी ने एक बात अगर रखी है और वो बात जनता के और महाराष्ट्र के इंटरेस्ट में है तो उसका स्वागत करना चाहिए. सर, मेट्रो कारशेड संदर्भात महाराष्ट्रातले भाजपचे जे नेते विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. कुठल्या संदर्भात? मेट्रो कारशेड होऊ द्या ना. सर, 25 दिवस झाले शेतकरी आंदोलन करतायत आणि आज अमित शहा जे आहेत ते बंगाल निवडणुकीसाठी तिथे प्रचार रॅलीत बघायला मिळतात. एकीकडे कॅबिनेट कॅन्सल केली जाते, त्यांना शेतकऱ्यांना वेळ दिला जात नाही, त्याच्यावरती त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी जास्त बोलावं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.